आज 8 फेब्रुवारी शुक्रवार सकाळी ऑफिसला जाण्याच्या अगोदर वेदर चॅनलवर रोड कंडिशन बघतो. मार्कम कट ऑफ झाला आहे म्हणजे कठीण आहे, पण ऑफिस मधला काही मेसेज नाही म्हणून आता निघालोय आणि फोटोवर निघालोय. आज खरोखरच वाईट परिस्थिती असते, एकही लेन दिसत नाही, ट्रॅफिक खूपच स्लो झालं आहे, अंदाजानेच ट्राय करावं लागते. अगदी राईटला जायचं म्हणजे बर्फाच्या ढिगामध्ये अडकायचं म्हणून सेकंड लेनच घेतली. मला डॉन व्हॅली पर्यंत जायचं म्हणजे 30 किलोमीटर, साधारणपणे अर्धा तासात पोचतो, आज मात्र उशीरच होणार आहे. नॉर्मली जेव्हा अर्ली मॉर्निंग असते तेव्हा स्नो क्लाउड्स रस्ते स्वच्छ करून ठेवतात, त्याच्याच करता हा मागच्या आठवड्यात घेतलेला शॉट दाखवतोय, पण आज मात्र उलट आहे. एक्झिट घेऊन आलोय, तिथून ऑफिस जवळच आहे, पण एसना पार्क पाशी समोर एक ट्रक चढावर अडून बसलाय, सगळा ट्रॅफिक हेल्डअप झालाय. ऑफिस पाशी आल्यानंतर बघितलं तर आज हॉलिडे डिक्लेअर केला होता, विंटर स्टॉर्म सिव्हिअर म्हणून. मग आता परत फिरलोय 411 वर, आता मात्र लेफ्ट लेन जरा बरी दिसते. घरी पोचलो तर परिस्थिती मागच्या वादळापेक्षा तर खूपच वाईट दिसते, रस्ता तर पूर्णपणे बुडून गेला. ड्रायव्हरवर कशी कशी कार पार्क केली आणि आता समोरचा बर्फ काढायला सुरुवात केली.
Yeah.